राम आपल्या एकट्याचा नव्हता तर तो सगळ्यांचा होता आणि राहणार. शेवटचा श्वास घेताना राम म्हणणाऱ्या गांधीजींचा राम, वारकऱ्यांना सामाजिक समता शिकवणारे ज्ञानदेव तुकाराम, आपल्या शेतात अयोध्या समजून राबणारा एखादा सखाराम, राम सगळ्यांचा असण्यातच राम आहे. आमदार रोहित दादांच्या या वक्तव्यानंतर प्रधानमंत्री मोदींनी देखील अशाच आशयाचे वक्तव्य श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाच्या भाषणात केले. भारत की ऐसी कोई भावना नहीं है जिसमें प्रभु राम झलकते न हो. भारत की आस्था में राम, भारत के आदर्शों में राम है, भारत की दिव्यता में राम है, भारत के दर्शन में राम है.